आधी तर उद्धवजींचं मनापासून स्वागत की त्यांनी दौरा केलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती आज गेलेले आहेत. 2 तास 2.5 तासाचा दौरा त्यांनी केला आणि ते परत मुंबईत आपल्या घरी आलेले आहेत. खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल 19 मध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या आणि मधल्या काळामध्ये आपत्ती आलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरतून एकदा सांगितलं होतं की हेक्टरी 50,000 रुपये मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल सरकारमध्ये आल्यावर. आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झालेत, त्यांनी कुणाला 50,000 रुपये दिले हेक्टरी? कुणालाही त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी दिले नाही. पण आज बांधावर जाऊन ते त्या ठिकाणी सांगतायत, सरकारवर टीका करतायत, पण आपण मुख्यमंत्री असताना आपण काय दिलं हे मात्र सांगत नाही. आता तुमच्यासमोर मी एकदा ही व्हिडिओ क्लिपच माझ्याजवळ आहे. शेतकऱ्यांना विचारलं, मी मुख्यमंत्री असताना 2 लाख रुपये दिले, तुम्हाला भेटलं की नाही? मुख्यमंत्री म्हणे 1 रुपया पण नाही भेटला. म्हणे तुम्ही नियमित कर्ज भरत होतात का? म्हणे साहेब माझे 4 भाऊ आहेत, त्यांना सुद्धा पैसे भेटले, 50 रुपये दिले, तेही भेटले नाही. मला वाटतं नुसती फेकमफाक त्याची चालली आहे. म्हणजे हात दाखवून अवलक्षण. शेतकऱ्यांना सगळ्या तुमच्या समोर विचारतात मीडियासमोर आणि ते म्हणतात मला 1 रुपया भेटला नाही. या 1 वर्षाच्या काळामध्ये 1.25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळपास 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी केली. 2.5 वर्ष उद्धवजी होते, तुम्ही सांगा तुम्ही किती मदत केली, काय केलं शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठीच नाही तर कोरोनाच्या काळामध्ये आपण घराबाहेर पडले नाही, पर्यटन म्हणून फक्त गाडी पुण्यापर्यंत पंढरपूरपर्यंत घेऊन फिरलात, मंत्रालयाची पायरी 1 दिवस चढला नाहीत आणि आता तुम्हाला एवढा कळवळा आला आहे. मला वाटतं एवढा कळवळा जर आपल्याला त्यावेळी आला असता तर आपल्यावर आज हे दिवस आले नसते. भाजपला फक्त निवडणुकांची पडलेली आहे, शेतकऱ्यांकडे जास्त दुर्लक्ष केलं जात आहे, भाजप फक्त निवडणुकीच्या तयारीत मग्न आहे असंही आरोप केला जातो. जेव्हा जेव्हाही संकटात सापडलेलं त्यावेळेला आम्ही काय काय मदत केली हे कागदोपत्री आहे. लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. 12,000 रुपये आम्ही दरवर्षाला तर त्या ठिकाणी देतो आहोत. कांद्यासारखा कांदा उत्पादक शेतकरी आहे, तो अडचणी सापडला, आम्ही 867 कोटी रुपये यावर्षी आत्ता मदत आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हाही शेतकरी अडचणी सापडला त्याला मदतच त्या ठिकाणी केलेली आहे. आपण बघितलं असेल आता MSP मिनिमम सपोर्ट प्राईज केंद्र सरकारने या 9 वर्षामध्ये आपण बघा, म्हणजे मागच्या काळी बघा आणि या वर्षामध्ये बघा, या 2-3-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये MSP वाढवलेली आहे. दुप्पट भाव अगदी सगळ्या धान्याचे त्या ठिकाणी केंद्र सरकारने केलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत. हे असे येतील जातील औटघटकेचे राजा झालेत, हौस फेडून घेतली, कुणालाही काही मदत केली नाही आणि आता मात्र गप्पा करतायत. मला पुन्हा मी आपल्याला सांगेल की असं एवढं म्हणजे इतका प्रतिसाद जर त्यांनी त्यावेळेला दिला असता, इतकी चपळता त्यावेळेला दाखवली असती तर मला वाटतं आता म्हणजे ही वेळ तुमच्यावर आली नसती. आता मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही आणि म्हणून आपण चालले 2-4 लोक घेऊन आपले शिल्लक राहिलेले आणि लोकांची दिशाभूल करतायत. पण लोक इतके खुळे नाहीत, वेडे नाहीत. आपण 2.5 वर्षामध्ये काय केलं हे त्यांना सर्व माहीत आहे. मराठा आरक्षणावरती 10:30 वाजता एक शिष्टमंडळ भेटायला येत आहे. जरांगे पाटील अद्यापही उपोषणावर ठाम आहेत आणि एकंदरीत जी सरकारला 4 दिवसाची मुदत दिली ती संपत आलेली आहे. तर आज रात्री तरी या एकंदरीत याच्यावर तोडगा निघेल का आणि शासन निर्णय अद्ययावत करावा अशी मागणी त्यांनी केली, ती पूर्ण होणार का? शासन निर्णय त्यांना सर्व तज्ज्ञ जे आमच्या सगळे म्हटलं मोठे सॉलिसिटर आहेत, रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत, त्यांच्याशी चर्चा करून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परवा कॅबिनेट झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कळवलेलं आहे, तसा GRMA काढलेला आहे. परंतु त्यांचं म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांनाच आता कुणबी समजून OBC दाखला द्या, पण असं कोणीही त्याला संमती देत नाही, कोणी कायदेतज्ञ त्याला संमती देत नाही, कायदेतज्ञ. आणि म्हणून हा GR जर काढला आणि हा कोर्टामध्ये 1 मिनिटही राहणार नाही आणि असं काढता पण येणार नाही नियमाने. आणि म्हणून आमचंही त्यांना वारंवार विनंती आहे की आपण एकदम टोकाची भूमिका घेऊ नका आणि त्यासाठी आता निवृत्त न्यायाधीशाची समितीसुद्धा नेमली आहे. 1 महिन्याच्या त्यांनी निकाल द्यावा अशी त्यांनी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सगळी छाननी करून. हैदराबादलासुद्धा काही लोक पाठवलेले आहेत की कुणबीची नोंद पूर्वीची कशी होती, कुठे सापडते का. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी आता उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये आज 10:30 वाजता बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांचे प्रतिनिधी येत आहेत, आम्ही त्या ठिकाणी आहोत. मला वाटतं आता फार न ताणता, कारण खूप दिवस झाले, आता 11 दिवस झाले त्याच्या उपोषणाला, त्यांच्याही तब्येतीची काळजी आम्हाला आहे आणि म्हणून त्यांनी आता हे उपोषण संपवावं. पंकजा मुंडे जे आहेत त्यांचा सुरू आहे, परंतु भाजपचे नेते जे आहेत ते कुठेतरी या दौऱ्यात सामील होत नाही किंवा पाठ फिरवली अशी चर्चा जी आहे. नाही, पंकजाताईंचा हा तीर्थक्षेत्राचा त्यांचा दौरा आहे, अष्टविनायकाचा त्यांचा दौरा आहे, मी चॅनलवरही बघतोय. हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, ताईंनी वैयक्तिक त्या ठिकाणी जनसंपर्क म्हणा किंवा लोकांशी संपर्क त्या निमित्ताने होतो आणि म्हणून हा काढलेला दौरा आहे. त्यामुळे मंत्र्यांनी त्या ठिकाणी जावं किंवा खासदार आमदारांनी जावं, पण अनेक ठिकाणी ते जाताही आहेत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.